इसका स्टैंडर्ड 6 जनरल साइंस, तीन धड़े कंप्लीट के लिए। आज अपन शुरू करते हैं धड़ा क्रमांक 4, डिजास्टर मैनेजमेंट। डिजास्टर म्हणजे आपत्ति आणि मैनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन। डिजास्टर म्हणजे काय असतं? आपत्ति येणं। हो, पूर आला एकदम, आता पाऊस पडला, पूर आला, आपण पाहतो की नाही सध्या, बातम्यात ऐकतो की नाही, पाहतो की नाही टीव्ही वर, कोल्हापूरला पूर झाला, सांगलीकडे पूर झाला, कोकणात पाणी झालंय, पश्चिम महाराष्ट्रात पाणी झालंय, त्याला पूर, ते आपत्ती आहे, डिझास्टर आहे ते, आणि त्याचं व्यवस्थापन मॅनेजमेंट। आता डिझास्टर कशाला म्हणायचं? अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस, अ सडन म्हणजे अचानक होतं, इव्हेंट म्हणजे घटना, ही एक सडन इव्हेंट आहे। कसा म्हणून होतो भूकंप? हो, भूकंप डिझास्टर आहे, सांगून होतो का? हा, ह्या महिन्याच्या 28 तारखेला होणार आहे, नाही सांगून होत नाही, ते सडन होतं, अचानक होतं, आणि इव्हेंट म्हणजे घटना, सडन अचानक, इव्हेंट घटना, अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस, दॅट कॉजेस काय आहे? लार्ज स्केल डॅमेज, लार्ज स्केल मोठ्या प्रमाणावर डॅमेज, नुकसान, लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल आस्पेक्ट ऑफ नेशन, और सोशल आस्पेक्ट ऑफ नेशन और सोसाइटी, और सोसाइटी इज कॉल्ड डिजास्टर, इज कॉल्ड डिजास्टर। नीट समजावून घ्या, ही एक सडन इव्हेंट आहे, अचानक घडून येते, एकदम अचानक, आणि लार्ज स्केल डॅमेज, मोठ्या प्रमाणावर, लार्ज स्केल डॅमेज म्हणजे नुकसान करते टू लाईफ, जीवन, प्रॉपर्टी, संपत्ती। हो, हिंदी मध्ये फार छान सांगतात, जान माल का नुकसान, हो, जान लाईफ, माल प्रॉपर्टी। आणि एवढंच नाही, काही काही डिझास्टर असतात, कसे दंगली होतात, बॉम्ब ब्लास्ट होतात, होतात की नाही, अतिरेक्याने बॉम्ब फोडले, दंगली झाल्या, अशा मध्ये काय होतं? सोशल आस्पेक्ट, सोशल म्हणजे सामाजिक आस्पेक्ट, म्हणजे जी जाणीव असते ऑफ नेशन, होती सामाजिक जाणीव, किंवा कधी कधी समाजालाच डॅमेज होतो, हो, मानवी समूहालाच, मानवी समाजाला डॅमेज होतो, त्याला म्हणायचं काय? डिझास्टर। नीट लक्ष द्या, हे काय आहे? डिझास्टर। आता देअर आर टू काइंड्स किंवा टाइप्स ऑफ डिझास्टर, पुस्तकामध्ये काइंड्स आहे, मी टाइप्स लिहितो, टू टाइप्स ऑफ डिझास्टर, दोन प्रकारचे डिझास्टर आहेत, कोणते कोणते? नंबर एक, नॅचरल डिझास्टर, नॅचरल डिझास्टर। आता नॅचरल डिझास्टर म्हणजे काय असतं? तर नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक आपत्ती। कोणते कोणते आहेत? एक्झाम्पल, हा बरोबर आहे, फ्लड्स ड्यू टू हेवी रेन, जोरात पाऊस पडायला की नाही आता काही भागात महाराष्ट्राच्या, तर फ्लड्स येतात, त्यानंतर अर्थक्वेक, हे नैसर्गिक आहे, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, त्यानंतर अजून काय येतो? होलकॅनो, होलकॅनो म्हणजे ज्वालामुखी, त्यानंतर फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलाला लागलेली आग, वनवा ज्याला म्हणतात, नॅचरल काय आहे? ते डिझास्टर आहे, हे काय आहे? तर नॅचरल डिझास्टर। आणि नंबर दोन काय आहे? मॅन मेड डिझास्टर, मॅन मेड डिझास्टर। आता हे जे मॅन मेड डिझास्टर आहे, आता मॅन मेड डिझास्टर म्हणजे मानव निर्मित आपत्ती, कोणती कोणती असते बघा, कि काय आहे याच्यामध्ये? टेररिझम, हो, दहशतवाद, हे माणसाचं डिझास्टर जे आहे, कि टेररिझम,
त्यानंतर आर आय ओ टी रायट म्हणजे दंगली होतात ते ज्या आहेत. त्यानंतर बॉम्ब एक्सप्लोजन जे आहे बॉम्ब स्फोट केल्या जातात ते सुद्धा काय आहे मॅनमेड डिझास्टर आहे. त्यानंतर कधी आग लावल्या जातात फायर माणूस लावतो तर ते सुद्धा मॅनमेड डिझास्टर आहे. कधी कधी मोठा मोठा ऍक्सिडेंट्स होतात अपघात होतात ते सुद्धा काय आहे मॅनमेड डिझास्टर आहे. एवढंच नाही आहे तर इरेग्युलर कन्स्ट्रक्शन कसंही बांधकाम करायचं आणि मग ती इमारत कोसळते. पाहिलं ना तुम्ही आता बातमी येतात पावसाळ्यात की इमारत कोसळली माणसं मेले ढिगाऱ्याखाली सापडले हे सगळे काय आहेत डिझास्टर आहेत त्याचे एक्झाम्पल्स आहेत. लक्ष द्या काय आहे कि काय डिझास्टर बघा अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस बघा मी मुद्दाम हे साईड झूम करतो पहा काय आहे सडन अचानक इव्हेंट घटना आहे दॅट कॉजेस लार्ज स्केल मोठ्या प्रमाणावर डॅमेज म्हणजे नुकसान कोणा कोणाला लाईफ जीवन प्रॉपर्टी संपत्ती आणि सोशल आस्पेक्ट ऑफ नेशन म्हणजे सामाजिक परिणाम सुद्धा होतात किंवा समाजाचं सुद्धा नुकसान होतं त्या प्रमाणाचं डिझास्टर. देर आर टू टाईप्स ऑफ डिझास्टर. डिझास्टरच्या दोन टाईप्स आहेत नंबर एक नॅचरल डिझास्टर ज्याला नैसर्गिक आपत्ती म्हणतो नंबर टू मॅनमेड डिझास्टर ज्याला आपण काय म्हणतो मानव निर्मित मॅनमेड म्हणजे मानव निर्मित आपत्ती. नॅचरल डिझास्टरचे एक्झाम्पल मी कोणते सांगितले फ्लड्स पूर अर्थक्वेक भूकंप व्हॉल्केनो ज्वालामुखी फॉरेस्ट फायर जंगला लागलेली आग वणवा. मॅनमेड डिझास्टर म्हणजे टेररिझम टेररिझम म्हणजे दहशतवाद रायट म्हणजे दंगली बॉम्ब एक्सप्लोजन बॉम्ब स्फोट फायर आगी लावणं ऍक्सिडेंट अपघात मोठे मोठे अपघात होतात आणि इरेग्युलर कन्स्ट्रक्शन किंवा रॅम्पंट कन्स्ट्रक्शन असं सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजे हे काय आहे अनियमित बांधकाम कुठेही बांधकाम करतात हो नदीमध्ये बांधकाम करतात काही बघत नाहीत नाल्यावर बांधकाम करतात पाठीमागे इरेग्युलर कन्स्ट्रक्शनचं फार मोठा आपण डिझास्टर बघितलं होतं ते नॅचरल पण होतं मॅनमेड पण होतं. कोणतं हा येस केदारनाथ धाम. हा केदारनाथला पुरा आलून नव्हते का माणसं मेले एवढे मोठे तिथं पुरा वगैरे आले तिथं नॅचरल डिझास्टर होतंच पण तिथं फार इरेग्युलर असं कन्स्ट्रक्शन केलेलं होतं त्याच्यामुळे जास्त हानी झाली होती. म्हणून ते नॅचरल ॲज वेल ॲज मॅनमेड दोन्ही प्रकारचे ते काय होते डिझास्टर होते. आता आपल्याला नॅचरल डिझास्टर बघायचे पहिल्यांदा तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे भूकंप. अर्थक्वेक अर्थक्वेकला मराठीमध्ये काय म्हणतात भूकंप नावातच आहे. भू म्हणजे जमीन भू म्हणजे जमीन आणि कंप कंप पावते हलते हो पाय खालची जमीनच हलते भूकंप अर्थक्वेक व अर्थ थरथरते. क्वेक म्हणजे थरथरणे क्वेक म्हणजे थरथरणे क्वेक म्हणजे थरथरणे आणि अर्थक्वेक म्हणजे जमीन थरथरते. आणि काय होतं कशामुळे होतं मुवमेंट ऑफ इंटेरियर ऑफ अर्थ हो मुवमेंट ऑफ इंटेरियर ऑफ अर्थ हो भूभागाच्या आत. इंटेरियर म्हणजे काय असतं भूगर्भाच्या आत काय होतात हालचाली होतात आणि काय होतं ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी काय होते एनर्जी बाहेर पडते आणि त्याला काय होतात की त्यानं अर्थक्वेक होत अर्थक्वेक होतो ते अर्थ काय होतो सरफेस शेक होतो ट्रिमर्स थरथरतो आणि त्याच्यामुळं काय होतं की अर्थक्वेक होतो आणि अर्थक्वेकमुळे कधी कधी हे नॅचरल पण आहे पण बऱ्याच वेळा माणसाने सुद्धा खोल खोल खड्डे खाल्ले खाणे वगैरे खाण्यासाठी तर तेव्हा सुद्धा अर्थक्वेक होतो. आता अर्थक्वेकचे इफेक्ट्स काय होतात तो सांगायची गरज आहे का सांगा बरं मला अर्थक्वेकचे काय इफेक्ट्स होतात. नंबर एक हा काय होतात डॅमेज टू बिल्डिंग घरं पडतात डॅमेज टू ब्रिजेस. आपल्या भाषेत सांगायचं सोपे आहे इंग्रजी भाषेमध्ये प्रतिवेळेस पुस्तक किंवा गुरुजींना दिलेल्या नोट्स नाही थोडा आपण आपलं हे करायचं हा डिझास्टर आहे डॅमेज टू बिल्डिंग करेक्ट डॅमेज टू ब्रिजेस नद्यावर मोठे मोठे जे ब्रिजेस बांधले त्यालाही डॅमेज होतो. त्यानंतर रोड हो रोडसला सुद्धा तडे जातात तुमच्या पुस्तकामध्ये चित्र दिलेले. त्याच्यानंतर रेल्वे ट्रॅक्स
रेलवे ट्रॅकला सुद्धा काय होतो, वाकडा तिकडा होतो, भूकंप आणि चालील येतं. आणि याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात सगळं, ह्या मूलभूत सोयी असतात राष्ट्राच्या. त्यानंतर काय होतं, चेंज इन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर. हो, कधी कधी नदीचे प्रवाह सुद्धा बदलतात. तुम्ही म्हणता काय गोष्ट करता गुरुजी, नदीचे प्रवाह बदलतात. हो, नदीचे प्रवाह बदलतात. तुम्हाला सर्वेच्या पुस्तकात तर एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, बिहारमध्ये कोसी नदी आहे. कोणती नदी? कोसी. कोणती नदी आहे? कोसी नदी. ह्या कोसी नदी जी आहे ही प्रवाह बदलते. हो, बघा तुम्ही सर्च करू, ही कोसी नावाची बिहारची नदी येते, प्रवास बदलते, कधी परीकडून चालत कधी अलीकडून येते. त्याच्यानंतर आणि भूकंपामध्ये अजून इफेक्ट काय होतं, ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. हो, नुसतं फक्त काय सरकारचं नुकसान होतं का? नाही, सामान्य माणसं त्याच्यामध्ये मरतात. त्याला म्हणायचं ह्यूज लॉस ऑफ लाईफ. आणि त्यांचे घरं पडतात, त्यांच्या शेताचं नुकसान होतं, त्यांच्या दुकानाचं नुकसान होतं. त्याला म्हणायचं ह्यूज लॉस ऑफ प्रॉपर्टी. जसं सरकारचं रोडचं नुकसान होतं, रेल्वे ट्रॅकचं नुकसान होतं, ब्रिजेसचं नुकसान होतं, बिल्डिंगचं नुकसान होतं सरकार, तसंच लाईफ प्रॉपर्टी यांचं सुद्धा नुकसान होतं. आणि काय होतं, रिव्हरचे प्रवाह सुद्धा काय होतात, तर चेंज होतात.